त्या रोजा एक तारीखच्या पार्टी असायच्या, त्या संध्याकाळी 8-9 वाजता सुरू व्हायच्या. मला आजही वाटलं होतं की हा कार्यक्रम आपला 7 वाजता सांगतात, परंतु 8-9 वाजेपर्यंत सुरू होईल त्या हिशोबाने मी या ठिकाणी आले. मला यायला थोडा उशीर झाला. प्रवास करत आहात, बरेचसे माझे बांधव आहेत, त्यांची त्या ठिकाणी आपल्या सहभागा देते आणि थांबते. धन्यवाद. जो ईदचा महोत्सव आहे तो अतिशय शांततापूर्वक वातावरणामध्ये, आनंददायी वातावरणामध्ये आपण ही ईद साजरी करू. मुस्लिम आपण आपला मूल्यवान वेळ आमच्या या कार्यक्रमासाठी दिला, आपण आपल्या आमच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आणि काल परवाचीच घटना आपल्याला आठवत असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्याचा घाट हा या ठिकाणी घातला होता. वास्तविकता आपण जर पाहिलं तर समृद्धी महामार्गाचं काम हे अद्यापपर्यंत पूर्णत्वास गेलेलं नसतानासुद्धा हे सरकार उद्घाटन करण्याच्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी होतं. या सरकारला कायम या 2 वर्षामध्ये भीती राहिलेली आहे, कुठल्याही क्षणी आपलं सरकार या ठिकाणी पडू शकतं. आज ज्या पद्धतीने या सरकारचे 2 मंत्री गजाआड असताना त्यांना या ठिकाणी प्रचंड भीती आहे की कुठल्याही क्षणी भ्रष्टाचाराचे विषय घेऊन भारतीय जनता पार्टी ही जनतेसोबत, त्यांच्यावरती जो अन्याय त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेवरती होत आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी आंदोलन करत आहे. अशा वेळेला आपलं सरकार जर का पडलं तर हे एवढं मोठं भव्य दिव्य काम जे फडणवीस साहेबांनी केलेलं होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये, त्याचं श्रेय आपल्याला घेता येणार नाही. या मानसिकतेतून त्यांना लोकांच्या जीवापेक्षा स्वतःला श्रेय घेण्यामध्ये त्या ठिकाणी मोठेपण दिसत होतं, आणि त्या मानसिकतेतून त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन करण्याचा घाट त्या ठिकाणी घातला. आपण पाहिलं असेल बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा या गावामध्ये त्या ठिकाणी मोठा अपघात घडला. सुदैवाने जीवितहानी त्या ठिकाणी झाली नाही, परंतु जर एखादी जीवितहानी या ठिकाणी झाली असती त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असते.